रामदासपेट में चल रहे एक होटल में देह व्यापार अड्डे पर पुलिस ने छापा मारकर दो युवतियों को हिरासत में लिया है। इन युवतियों की निशानदेही पर जयप्रकाश नगर सोनेगांव से एक और महिला को हिरासत में लिया गया है। देर रात तक पुलिस की कार्रवाई जारी थी। रामदासपेट में चल रहे होटल एक्टिवा इन में देह व्यापार अड्डे पर पुलिस ने छापा मारकर दो युवतियों को हिरासत में लिया है, जबकि इन युवतियों की निशानदेही पर जयप्रकाश नगर सोनेगांव से एक युवती को हिरासत में लेकर पूछताछ शुरू कर दी गई है। पुलिस स्टेशन सीतावर्डी हद्दी मध्ये ऑक्टेव पार्कलैंड सूट्स रामदासपेट स्थित जे हॉटेल आहे तिथे सेक्स रैकेट चालते असे आपल्याला गोपनीय माहिती माननीय ओपनी सबमिसरांना प्राप्त झालेली होती आणि त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन पोलीस निरीक्षक काचोरे साहेब आणि डीबी पथक आणि इतर महिला अधिकाऱ्यांची टीम नमूद घटनेची खात्री करून रेड करण्यासाठी पाठवलेली होती। त्या संदर्भाने आम्ही बोगस पंडर पंचनामा कारवाई करून रामदासपेठ स्थित ऑक्टेव पार्कलँड सूट्स हॉटेलमध्ये कारवाई केली असता दोन बोगस पंडरसोबत दोन पीडित महिला आम्हाला तिथे मिळून आल्या। घटनेची खात्री करून आम्ही गुन्हा दाखल केला। त्यांच्याकडून माहिती जी प्राप्त केली त्या माहितीनुसार हॉटेल फ्लोरा इन सोनेगाव रोड इथे देखील एक त्यांची साथीदार महिलांची पीडित साथीदार तिथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यामुळे आमच्या पथकातील महिला सपोनी वंजारी मॅडम आणि त्यांचं पथक यांनासुद्धा पंचासमक्ष पंचासह तिकडं पाठवलं आणि तिलाही रेस्क्यू केलं। असे एकूण तीन मुली आम्ही या कारवाईमध्ये रेस्क्यू केलेले आहेत। त्यांना करुणा पाटणकर ग्रह पाटणकर चौक करुणा शासकीय वसतिगृह पाटणकर चौक येथे त्यांना निवारा निवासासाठी सध्या ठेवलेलं आहे। पुढील कारवाई चालू आहे। सर, यामध्ये सूत्रधार कोण आहे आणि यांच्या काही दलाल आहे इकडे आणि कसाही पूरा गिरोह ऑर्गनाइज होता का सर? यामध्ये समीर नावाचा एक इसम ज्याचं नाव समीर आहे तो मुख्य सूत्रधार असून ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून हे नेटवर्क चालू आहे अशी आम्हाला माहिती प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। समीर आणि त्याचा नागपूरमधील साथीदार जोसेफ कुट्टी या दोघांविरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे। जोसेफ कुट्टी यांना ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेला आहे, आज PCR साठी हजर करून पुढील तपास करत आहोत। सर, यामध्ये अजून रोग्याचा सहभाग असू शकते का? प्रथमदर्शनी नागपूरमध्ये त्यांचा आणखी एक साथीदार असण्याची शक्यता आम्हाला वाटते। त्या संदर्भात तपास चालू आहे। पुलिस सूत्रों के अनुसार वरिष्ठ पुलिस निरीक्षक सबनीस को गुप्त सूचना मिली थी कि एक्टिवा इन में देह व्यापार का अड्डा चल रहा है। गुरुवार रात 8:30 बजे पुलिस के अलग अलग दस्तों ने मिलकर ये कार्रवाई को अंजाम दिया। पुलिस ने आरोपी जोसेफ के पास अपना पंटर यानी कि नकली ग्राहक भेजकर इस मामले का पर्दाफाश किया है। पुलिस ने होटल के कमरों से दोनों युवतियों को हिरासत में लिया है, जबकि देह व्यापार मामले में पकड़ी गई तीनों युवतियों में से एक युवती लखनऊ तथा दो युवती दिल्ली की रहने वाली बताई जा रही है। NBC News के लिए कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।